हेलो स्टूडेंट्स, वी हैव सीन फर्स्ट थ्री टॉपिक्स ऑफ दिस लेसन इन लास्ट वीडियो. वी आर गोइंग टू सी नाउ द ग्रेट बाथ. द ग्रेट बाथ. अ स्पेशियस बाथ हैज बीन डिस्कवर्ड एट मोहनजोदारो. मोहनजोदारो द टैंक इन द ग्रेट बाथ वॉज nearly 2.5 meters deep. It was 12 meters long and 7 meters wide. It was lined with baked bricks to prevent seepage of water. There were steps leading down to the tank. There was also a provision for draining, cleaning and refilling the tank from time to time. Here या धड्यात पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये पहिल्यांदा आपण काय पाहिलं. वी हॅव सीन इन लास्ट व्हिडिओ अबाउट हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग. ओके, हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग, सील्स अँड पॉट्स फ्रॉम हरप्पन सिव्हिलायझेशन. And today we are going to learn about the Great Bath. Here is picture given in your book. The Great Bath is one of the well-known structure among the remains of structure found from Indus Valley or Harappan civilizations. It was found in Mohenjo-daro in Sindh, which is in Pakistan. Okay, and here the tyachi map dileli ahet. The tank in the Great Bath was nearly 2.5 meters deep. Te kiti khol ahe tyacha map dilela ahe, 2.5 meters. It was 12 meters long and 7 meters wide. त्याची जी लेंथ आहे ती सांगितली आहे 12 meters. ही 12 meters आहे आणि ही आहे 7 meters वाईड. ओके, अँड देर आर स्टेप्स अँड प्रोव्हिजन ऑफ क्लिनिंग अँड ड्रेनिंग अँड रिफिलिंग द टँक ऑल्सो. हिअर आर सम पिक्चर्स ऑफ द ग्रेट बाथ. यू कॅन सी द विड्थ लेंथ ऑफ दॅट टँक. And there are steps. See. A hole was also found at the and one at one end of the bath, which might have been used to drain the water. A series of rooms were located along the eastern edge of the building. And in one room was a well that may have supplied some of the water needed to fill the tank. This is the tank and there are some rooms. See, you can see in this picture. This is Great Bath. Now see next topic. Life in a Harappan civilization. The Harappan people practiced agriculture. The excavation at Kalibangan provides evidence of a ploughing field. The people there grew different crops, mainly wheat and barley. In Rajasthan, barley was grown on a large scale, while in Gujarat it was ragi. Peas, sesam and lentils were also cultivated. The Harappan people were also familiar with cotton. What they have said here? The people from Harappan civilization were engaged in farming also. Okay, there were some remains were found in excavation at Kalibangan of
फ्लोइंग फ्लोड फील्ड. कालीबंगनमध्ये काही रिमेन्स मीन्स अवशेष, काही अवशेष सापडले कशाचे, प्लोड फील्ड. प्लोड म्हणजे नांगरलेल्या, शेत नांगरलेल्याचे काही पुरावे आणि अवशेष कालीबंगन येथे सापडले. दे ऑल्सो नो अबाउट कॉटन अँड कॉटन फार्मिंग फ्रॉम स्कप, म्हणजे त्यांच्याकडे त्यांना कॉटनसुद्धा माहीत होतं. कॉटन मीन्स कापूस. आणि त्यांनी कोणते कोणते धान्य घेत होते ते, दे ग्रीव डिफरंट क्रॉप्स मेनली व्हीट अँड बार्ली. बार्ली व्हीट तर तुम्हाला माहिती आहे, गहू. अँड व्हॉट इज बार्ली, बार्ली इज अ टाईप ऑफ क्रॉप. तो आपल्या इकडं होत नाही त्यामुळे तुम्हाला माहीत नसेल कदाचित. इन राजस्थान बार्ली वॉज ग्रोन ऑन अ लार्ज स्केल. राजस्थानमध्ये बार्ली होत होता, म्हणजे पिकत होता, ग्रोन म्हणजे. अँड इन गुजरात देर वॉज रागी. रागी मीन्स नाचणी. पीज सीसम अँड लेंटिल्स. लेंटिल मीन्स मसूर. पीज सीसम तीळ वाटाणे आणि मसूर हे सुद्धा तेव्हा होत होते, पिकत होते. आणि ह्याचे पुरावे एव्हिडन्सेस ऑल्सो फाउंड. अँड हरप्पन पीपल ऑल्सो नो अबाउट कॉटन. द स्टॅच्यूज द पिक्चर्स ऑन द सील्स अँड द रिमेन्स ऑफ क्लोथ फाउंड इन द एक्सकॅव्हेशन इंडिकेट दॅट द हरप्पन पीपल यूज्ड टू वेअर क्लॉथ. द ड्रेस ऑफ बोथ मेन अँड वुमन कन्सिस्टेड ऑफ नी लेंथ क्लॉथ अँड अँड अप्पर गार्मेंट. From sculptured figures, statues and pictures on seals, we came to know that they also know about weaving clothes. कापड विणण्याची कला सुद्धा त्यांना अवगत होती. दे यूज टू वेव क्लोथ. फ्रॉम स्कल्पचर फिगर इट कॅन बी सीन दॅट मेन अँड वुमन कन्सिस्टेड ऑफ टू पीसेस ऑफ क्लोथ्स. ते इथं काय दिलं आहे, द ड्रेस ऑफ बोथ मेन अँड वुमन कन्सिस्टेड ऑफ नी लेंथ, गुडघ्यापर्यंतचा एक कपडा खालच्या बॉडीसाठी असायचा. अँड देर वॉज अ गारमेंट टू कवर अप्पर बॉडी ऑल्सो. ओके, सी ऑर्नमेंट्स इन हरप्पन सिव्हिलायझेशन. हे पिक्चर कशाचं आहे, हे ऑर्नमेंट्स ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन. मेनी टाईप्स ऑफ ऑर्नमेंट्स हॅव बीन फाउंड इन एक्सकॅव्हेशन. दे आर मेड ऑफ गोल्ड, कॉपर, प्रेशियस स्टोन्स ॲज ऑल्सो शेल्स, कवरीज, सीड्स एटसेट्रा. Men and women both used multi-strand necklaces, rings, armlets and waistbands. Women wore bangles right up to their upper arms. What they have said here? In Harappan civilization, men and women both were used ornaments and jewelry. Material of these jewelries was कोणत्या ह्याच्यापासून ते दागिने तयार केलेले असायचे, गोल्ड, कॉपर, प्रेशियस स्टोन्स ॲज वेल शेल्स, कवरीज अँड सीड्स ऑल्सो. ते जे ऑर्नामेंट्स किंवा वी कॅन से दागिने जे वापरायचे ते कशापासून बनवलेले असायचे, एकतर गोल्ड, कॉपर, प्रेशियस स्टोन्स किंवा शेल्स, कवरीज अँड सीड्स. अर्थात जे श्रीमंत लोक होते तेव्हाचे ते गोल्ड, कॉपर अँड प्रेशियस स्टोन्स वापरत असतील, मेटल वापरत असतील. आणि जे ज्यांच्याकडे जास्त पैसे नसतील असे लोक शेल्स, सर्वसामान्य लोक म्हणता येईल त्याला, ते शेल्स म्हणजे शिंपले,
कवरी, कवडी तुम्ही पाहिली असेल एक असता शिंपल्याचाच प्रकार, आणि सीड्स काही झाडांच्या बिया वापरून सीड्स वापरून ते ऑर्नमेंट्स तयार केलेले असायचे. मेन अँड वुमन बोथ यूज मल्टी स्ट्रँड नेकलेसेस. हे असे किती पदर आहेत याला, ते मल्टी स्ट्रँड नेकलेसेस ते यूज केले जायचे. अँड वुमन वॉर बँगल्स राईट अप फ्रॉम देअर अप्पर आर्म. अप्पर आर्म म्हणजे दंडापर्यंत वापरलं जायचं. दागिने वापरत होत्या बायका. यू कॅन सी इन दिस पिक्चर, दिस पिक्चर इज गिवन इन युअर बुक ऑल्सो. हिअर आर मल्टी स्ट्रिंग नेकलेस अँड सम अदर ऑर्नमेंट्स. हिअर आर सम अदर ऑर्नमेंट्स ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन. दे आर मेड ऑफ मेटल्स ॲज वेल ॲज शेल्स, कवरीज अँड सीड्स ऑल्सो. Now, a statue found at a Harappan site presents an excellent specimen of their art. It shows the man's facial features very clearly. A cloak with a beautiful trefoil pattern is draped across his shoulder. See, this is the picture which of the statue which found at the Harappan site. Okay, look at the picture. You can see the man has bear and a cloak means ha jo kapda hai jo ghodar kapda asto tela cloak mhantat. You can see clearly the face of this statue. See, this is the picture from various angles. And what they have said? It shows the man's facial features very clearly. A cloak with a beautiful trefoil pattern is draped across his shoulder. We have come to know about the use of cloth from that time. ओके, आपल्याला त्यांचा कपडा वापरतात हे यातून लक्षात येतं. आणि त्याच्या कपड्यांवरती जे डिझाईन आहे त्याला म्हणायचं ट्रेफॉईल. तीन पाकळ्या असलेली फुलं आहेत त्याला म्हणायचं ट्रेफॉईल. ओके, सेम हेच याच माणसाचा पुतळा बुकमध्ये सुद्धा पिक्चर दिलेला आहे. यू कॅन सी दॅट इन युअर बुक ऑल्सो. नेक्स्ट टू टॉपिक्स वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके, विच इज ट्रेड अँड रीझन्स for decline of the Harappan civilization. Okay, we will see it in next video.